पापड असे लगबगीचे घाई घाईतले गडबडीतले चटपट पापड तुम्हाला मी दाखवलेत, छान वाळले, आवाज पाहू शकता आपण कडकडे असे वाळून वाळलेले. नमस्कार मंडळी, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचे कोल्हापुरी किचन्स मध्ये उन्हाळी रेसिपीज मध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहोत. मित्रांनो, मस्त कडकडीत उन्हाला सुरुवात झाली आहे आणि सगळ्या गृहिणींची लगबग सुरू झाली आहे, ती म्हणजे पापड, कुरड्या, लोणची, मसाले असे वेगवेगळे प्रकार तयार करण्याची. त्यातलाच मित्रांनो एक प्रकार आज आपण आपल्या कोल्हापुरी किचन्स मध्ये पाहणार आहोत. तर आजची आपली रेसिपी काय आहे? झटपट असे ज्वारीचे पापड. तर मित्रांनो, आपण आता वेळ न दवडता लगेचच या रेसिपीसाठी लागणारं साहित्य जाणून घेऊयात आणि आजची जी रेसिपी आहे ती माझी आई बनवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. झटपट पापड दाखवून द्या, त्यासाठी मी तुम्हाला हे डायरेक्ट साहित्य मी पट घेऊनच दाखवले. तर हे अर्धा किलो ज्वारीचे पीठ आहे, हे मी कसं चाळायचं वगैरे ते बनवतो मी सांगणार आहे. अर्धा चमचा मीठ घेतले आपण. आता हे 10 ग्रॅम पापड खारे आहे, तर हा खडा आहे, हा हलका आहे एकदम, असा एवढा मोठा दिसतोय पण हा 10 ग्रॅमच आहे. आणि अर्धा चमचा जिरे आहे, जिरं आपण जास्त नाही वापरणार आहे, आता पापडाचा कलर एकदमच पिवळं दमक होतो. आणि एक चमचा सफेद तीळ आहे, 1/2 चमचा पण हिंग घालणार आहोत. आणि पाणी, हे 1/2 किलो पिठासाठी आपल्याला 1.5 लिटर पाणी लागणार आहे. 1.5 लिटर म्हणजे हे असे 6 ग्लास घ्यायचे आपण. गॅस पेटवलाय आणि आता पाणी उकळत ठेवणार आहे. आता याच्यामध्ये 6 ग्लास पाणी होते आणि 6 ग्लास पाणी मी घेतलेलं आहे. थोडं पाणी उकळे पण आपण वाट पाहूया. आता पाणी उकळ पाण्याला उकळे आले छान. आता आपण याच्यातलं एक तांब्यावर पाणी काढून घेणार आहोत. आता हे पाणी आपण कशासाठी काढून घेतो? हे जसं लागेल तसं तसं होतच राहायचं त्याच्यावर त्याच्यामध्ये. आता याच्यात सर्वप्रथम आपण पापड खारं टाकणार आहे. तर आता आपण मीठ टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. हा 1/2 चमचाच मीठ टाकायचं आहे आणि जास्त मीठ झालं तर मग पापड सुकल्यावर खारट लागतात, म्हणून थोडं कमीच मीठ टाकायचं आहे. 1 चमचाभरून आपण तीळ टाकणार आहोत. तिळामुळे छान पापड असे दिसायला पण सुंदर दिसतात आणि खाताना तीळ तळल्यावर छान कुरकुरीत लागतात. जिरं आपण थोडंसं टाकणार आहे कारण त्याला खूपच पिवळसरपणा येतो, म्हणून आपण 1/2 चमचा जिरं घेतलंय आणि 1/2 चमचा आपण हिंग टाकणार आहे. ओके, आता हे सर्व मिश्रण उकळी आली तर त्यामध्ये आपण पीठ टाकून घ्यायचंय. ओके, छान उकळी आलेली आहे. आता पाण्याला तिळाच्या बदली तुम्ही खसखस जरी घेतला तरी पण चालू शकतो. आता आपण यामध्ये पीठ टाकून घ्यायचंय, थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचंय. गाठी नाही व्हायला पाहिजे का? हा, असं त्याच्या गुठळ्या राहायला पाहिजेत. छान शिजून घ्यायचं ते पीठ. छान असं हलून हलून घ्यायचंय. यामध्ये पाण्याची आवश्यकता असल्यास आपण पाणी वरून टाकायचंय. तुम्ही आता थोडस पाणी अजून टाकणार आहे कारण पीठ सफेद दिसतंय. थोडं पीठ हे लूज ठेवायचंय आपल्याला हे. ओके, कारण ते पटकन असं लाटलं जायला पाहिजे. ते तांब्या गरम आहे, थोडस पाणी आपण ओतणार आहे अजून. याच्यातच हे पीठ शिजून निघायला पाहिजे. सर्व महिला कशा कामाला जाणाऱ्या असतात, कोणाला वेळ भेटत नाही, म्हणून मी तुम्हाला झटपट अशी रेसिपी दाखवते. आता हे जे पीठ आहे ते आपण कशा प्रकारे घेतलेलं आहे? हे आता पीठ आता ज्वारीचंच पीठ आहे, आपलं भाकरीचं पीठ आहे. चांगली आमची ज्वारी गावचीच होती. ओके, त्यामुळे छान ज्वारी पण घेताना असे दाणेदार भरून
पीठ छान येणार अशी ज्वारी घ्यायची मोठ्या की okay. आणि ती छान अशी बारीक दळून ह्याला ते मी चाळून घेतले आणि एकदम त्याचं बारीक पीठ आले तेवढंच घेतलेलं आहे. कणेर घेतलं नाही होतं जाड. अरे कोंडा घेतल्यामुळे काय होतं मग ते कोंडा दिसतो ज्या पापड सुकले काय ते मग ते खराब दिसत. आणि जेव्हा खाताना मग आपल्याला आता काय कोंडा कोंडा लागतो. 10 मिनिटं आपण याला असं बारीक गॅसवर वाफून घ्यायचंय का नंतर हे आपण गोळे शिजवणार नाही आहोत ना. डायरेक्ट पापड लाटायचे आपल्याला. मग त्याच्यासाठी आता थोडस मी अजून वरच्यावरच असं पाणी टाकते. आता मी 1.5 लिटर पाणी घेतलं होतं. 1 लिटर लागले ना. 1 लिटर 4 ग्लास लागले. 2 ग्लास उरलेले आहेत तरी पण बघू आता शिजल्यावर कसं वाटतं ते. त्याच्यावर मी झाकण ठेवते आणि 10 मिनिटं असं बारीक गॅसवर वाफवून द्यायचंय. खाली लागून द्यायचं नाही. पीठ शिजलं पाहिजे. हा पीठ छान असं शिजून निघायला पाहिजे तरच आपलं पापड फुलणार आहे. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून पाहूयात. आता पीठ शिजलं का पण बघूया आपण कसं बघायचं शिजलं का. आतमध्ये कुठे असेल पांढरं तर थोडंसं आपण पाणी वापरायचं. पण मला आता या पिठाला पाण्याची गरज लागणार नाहीये. मित्रांनो आता ही जी प्रोसेस आहे ती तुम्ही अगदी व्यवस्थितपणे करा. म्हणजे मीठ वगैरे सगळं तुम्हाला आधीच टाकून घ्यायचं आहे. आता जरी मीठ टाकला तरी पण मग तो कुठेतरी खडा राहणार आणि मग ते खारट छान शिजले. अच्छा म्हणजे झालंय ना. आता गॅस बंद करून घेते. आता आपण हे पीठ परादीमध्ये काढून घेणार आहोत. म्हणजे असं जर समजा लागलेलं असेल ते तुम्ही असं पण खाऊ शकता. छान लागते एकदम असं शिजवलेलं पीठ खाल्लं ना तर सुंदर लागते एकदम खायला. पण आता पीठ गरम आहे ना असं डायरेक्ट आपण हात घातला तर हाताला चटका लागेल ना. मग आपण काय करायचं थोडंसं पेल्याला तेल लावून घ्यायचं असं. म्हणजे पेल्याने असं रगडायचं आहे त्याला. म्हणजे कुठेतरी गाठ असेल ना ते असे मग ते तुटून हे होते मोकळे होते. आता गाठी झालेलंच नाहीत आम्ही या पिठामध्ये. पण असं क्वचित एखाद्याचं झालं तर मग तुम्ही असं करू शकता. आता याच्यामध्ये बघा असं छान मऊ झालं आहे. ते पेलायला लागलं तर तेलाचा हात बुडून जरा असं पेल्याचं पण काढून घ्यायचं. तेल घ्यायचं आणि छान असं हाताने मळून घ्यायचं. आता ते थोडं थंड पण झालंय. तो गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला. फक्त मळताना हे आपण तेल घ्यायचं जरा. उडदाचे पापड कसं जास्त तेलामध्ये आपल्याला पीठ हे करावं लागतं चिचायला लागतं तसं नाही करायचंय आपल्याला. एवढ्या प्रमाणामध्ये तेल लागत नसतं. नाही नाही उडदाच्या तेलावरच चेचायचं असतं ते पीठ पाट्यावर. तसं याला नाही लागत आहे. बघा एकदम किती छान सुंदर पीठ झालेलं आहे. आता मी याची तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे. त्याच्या आधी आपल्याला पूर्ण असं छान झाकून घ्यायचं आहे नाहीतर मग ते सुकून जाईल. एवढ्या साईजचे गोळे करून घ्यायचे आपल्याला. छोट्याच साईज पापड करणार आहे मी. खूप मोठे पण नाही दाखवणार आहे. एवढ्या एवढ्या साईजचे पापड गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला आणि बाकीचे पीठ झाकून ठेवायचं आहे. आता आपण 2 प्रकारे पापड लाटून बाळणार आहोत. एक पोपाटावर आणि हे एक मशीनमध्ये दाखवणार आहे मी तुम्हाला. तर आता हा कागद घेतला आहे मी त्यासाठी कारण पोपाटा डायरेक्ट पापडे लाटले जाणार नाही आहेत. तर ह्या कागदावर आपण पहिलं एकच बोट तेल लावायचं असं छान असं. एकदाच तेल लावायचं आहे आपल्याला. सारखं का लावावं लागणार नाही आहे. तर हा असा गोळा त्याच्यावर ठेवायचा आणि हा दुसरा कागद आहे ना हा आता त्याच्यावर असा ठेवायचा. तर हे पहिलं आपण असं हाताने प्रेस करून घ्यायचं थोडंसं आणि मग त्याच्यावर हळूहळू असं लाटणं फिरवत राहायचं. आणि मग आपण कागदच फिरवायचा फक्त असा. जेवढं मोठं होईल तेवढं करायचं आपलं पातळ असे पापड. हे पीठ असं लाटण्याला चिटकू नये म्हणून वरून पण एक कागद आपण टाकलं आहे. आता
असं काय नाही की आपल्याला हे गोलच व्हायला पाहिजेत. हे पीठ कसं असं थोडं फसफसीत असतं, त्यामुळे ते असं जसं जसं सरकेल तसं सरकवायचं आणि जास्तीत जास्त पातळ करण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. हे बघा, आता मी असं कागद काढून दाखवते तुम्हाला. असं कागद काढून घ्यायचा, हा असा उचलून इकडे घ्यायचा. आणि हा मी पेपर घेतला आहे, हा गोणीचा तांदळाच्या गोणीचा कागद घेतला आहे मी. तुम्ही याच्यामधली ट्रान्सपरंट पेपर देखील घेऊ शकता. आणि मी ह्याला छान असं कापून पुसून बिसून घेतलं आहे, ह्याला काय तेल लावायची आवश्यकता नाही आहे. तर हा पापड मी आता असं घेते आणि बघा हा असा टाकायचा, थोडंसं प्रेस करायचं याच्यावर असं. आणि ही पिशवी आपली हळूद अलगत अशी उचलायची. वगैरे छान दिसतंय, छान दिसतंय. तर तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता. आणि आता मी दुसरी पद्धत दाखवणार आहे. तर ही आमच्याकडे मशीन आहे अशी, म्हणजे हे आमची वड्यांची मशीन असते. याच्यावर आम्ही पापड, छोटे फुलके वगैरे असे याच्यावरच करतो आम्ही. बरेचसे ठिकाणी आता भरपूर लोक ह्या पद्धतीनेच पापड करतात. तर तुमच्याकडे ही नसेल म्हणून मी तुम्हाला लाटून दाखवायचा प्रकार दाखवला आहे. तर ह्याच्यावर पण असंच ही पिशवी घ्यायची आणि ह्याच्यावर अशी ठेवायची आडवी. तर आता हा गोळा असा छान मळून मळून घ्यायचा असा. हे बघा, तेल नाही, तेल आपण मळताना लावलं आहे ना, त्यामुळे आता यांना तेल नाही लावलं तर चालेल. ते बघा, ही हा गोळा पण असंच करायचा, आपण थोडंसं प्रेस करायचा याच्यावर असा. आणि ही पिशवी पण आता तशी जी बाजू आपण ठेवली होती ना त्याच बाजूने परत वर ठेवायची अशी त्याच्यावर. आणि थोडीशी हाताने अजून एकदा प्रेस करायची. आणि मग आता ही मशीन असे बंद करून पूर्ण असं दाबायचं, जेवढं पातळ होईल तेवढं लाटून दाबून दाबून घ्यायचं. आपलं पातळ पापड पाहिजे करून घ्यायचं. ते काढताना आपल्याला तसंच करायचं आहे. ही पिशवी आपण ही काढून घ्यायची. आणि ही पिशवी पण अशीच उचलायची. वागरी सुंदर झालं आहे, पापड गोल पण आलं आहे. लाटताना पण आपलं तेवढं गोल नाही झालं आहे, पण मशीनमध्ये हां ह्याच्यामध्ये फटाफट पण होतात आणि दिसायला पण सुंदर दिसतात. अशी टाकली आहे मी आता. हळूच पिशवी अशी काढून घ्यायची. तुम्हाला मी दोन प्रकारचे पापड दाखवले आहेत, तुम्हाला कोणती योग्य पद्धत आवडेल ती तुम्ही करा. आणि बाकी सर्व पापड आम्ही आता अशा पद्धतीने करून दाखवतो. आणि मग पुढची कृती मी तुम्हाला पापड झाल्यावरच दाखवेन. अशा तऱ्हेने हे पापड आता आमचे लाटून झालेले आहेत. प्राचीनी आणि मी दोघींनी मिळून लाटलेले आहेत हे पापड. तर पहा किती सुंदर दिसत आहेत. अर्धे पोळपाटावर लाटलेले आहेत, अर्धे मशीनवर लाटलेले आहेत त्या. पण हे ज्वारीचे पापड असल्यामुळे काय, ज्वारी फसफस असल्यामुळे काय होतं, थोडेसे असे साईडने असे तडे जातात थोडं वाळत आल्यावर. आता हे सर्व पापड आज लाटून झालेले आहेत. आणि आता हे आमच्या अर्धा किलो पिठामध्ये आमचे 40 पापड झाले. ती मोठी साईज आहे, तर तुम्ही छोटे साईज केलं तर 50-55 पापड होतील आरामात. त्या पापडांना आम्ही जवळ 2 दिवस उन्हात ठेवणार आहे. 2 उन्हं लावून झाली का मी तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवणार आहे. चला तर मग आता तर मंडळी, आता पापड तयार झालेले आहेत. 2 दिवस याला छान उन्हात वाळवून घेतले आम्ही. म्हणून आम्ही पापड असे लगबगीचे घाईघाईतले गडबडीतले धटपट पापड तुम्हाला मी दाखवले आहेत. छान वाळले, आवाज पाहू शकता आपण कडकडीत असे वाळून वाळलेले आहेत. आणि तळल्यावर देखील तळून दाखवणार आहे मी तुम्हाला. चला तर मग किचनमध्ये जाऊया आपण. तर आता मी पापड तुम्हाला दाखवेपर्यंत प्राचीनी तेल दापट ठेवलेलं होतं. तेल आता छान तापलं, असं हात वर असं घ्यायचं आणि बघायचं असं वाफ गरम लागली का आपल्याला कळतं की तेल तापलेलं आहे. म्हणून आता तेल तापलेलं आहे. आणि आता मी एक पापड तुम्हाला तळून दाखवते. आधी असं धरायचा, हा चिमटा घेतला आहे मी. किती सुंदर कलर दिसतोय पापडाचा, व्हाईट कलर आहे. दिसताना पी दिसतात पण तळताना देखील छान तळले जात आहेत, फुलतात देखील आहेत हे. याच्यामध्ये आम्ही
थोडीशी खाक पापड काय टाकला होता, एवढा मोठा पापड तयार झालेला आहे। तर तुम्ही साईज पण पाहू शकता, हे मी एवढ्या साईजचे केले होते आणि असं हे बघा डबल पूर्ण पापड झालेलं आहे आणि एकदम तेल देखील याच्यात मुरत नाही आहे। तर मंडळी, आपले ज्वारीच्या पापडांची रेसिपी तयार झालेली आहे। तर आता हे पापड किती सुंदर दिसत पहा, छान फुलले देखील आहेत, डबल झालेले आहेत आणि दिसायला देखील पांढरा कलर पण पांढरा झाला, असं लालूच झालेलं नाही आहे। तर छान दिसतात अगदी पापड दिसायला। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे पापडाची रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ पापड आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारची बेल आयकॉन देखील दाबा। तर आता मी तुम्हाला पापड कसा आहे तो दाखवते आणि प्रमोदला खायला देखील देते। हा बघा पापड असं किती कुरकुरीत झाला आहे, मोडून दाखवते मी तुम्हाला। हे बघा बघा चुरा देखील होते, बघा म्हणजे असं कडक नाही झालेला याचा, एकदम ज्वारीचा पापड भुसभुशीत झालेला आहे। तर प्रमोदला खायला देते मी। अजून एक पापड दाखवते मोडून, बघा एकदम असं खुसखुशीत झालेलं आहे, तसं म्हणजे कुठे कडक वाटत नाही आहे पापड आहे बघा। त्याच्यामध्ये जिरा वगैरे आहे ना, जिरं, मिरची, सफेद तीळ यामुळे काय होतं, हिंग टाकलाय थोडंसं आम्ही, त्यामुळे पापडाला टेस्ट आली आणि पापड खाल्यामुळे ते एकदम अति खुसखुशीतच झालेले आहेत। तुम्ही देखील खाऊ बघू, असे बनवा आणि त्याचा फोटो पाठवून मला इंस्टाग्रामवर कोल्हापुरी किचन चॅनलवर पाठवा। पाठवा धन्यवाद धन्यवाद।